मुंबईतील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या स्कायवॉकवर आज सकाळी आग लागलीय. या आगीत स्कायवॉकवरील छप्पर पूर्णपणे जळून खाक झालंय. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झालेत. या दुर्घटनेत अद्याप कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये. याबाबत अधिक माहितीसाठी फोनलाईन वरून सध्या आमचे प्रतिनिधी जोडले गेलेत. संतोष, काय अधिकची माहिती आहे? सकाळी हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवर 7:15 जवळपास अचानक आग लागल्यामुळे सर्वीकडे धावपळ झाली. तशीच आग दिसल्याबरोबर रेल्वे प्रशासनानं पोलीस प्रशासनानं अग्निशामक दलाला फोन केल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यावर अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना लवकरच आगीवर नियंत्रण करण्यात आले. मात्र ही आग लागली कशी अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार असं सांगण्यात येत आहे की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याचे अंदाज पोलीस आणि रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र ही आग लागल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे किंवा नुकसान झालेलं नाही आहे. मात्र 7:15 ह्या आग लागल्यामुळे ह्या स्कायवॉकर दस्ती गर्दी नसल्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही. मात्र जर ही अगर पीक ओव्हर मध्ये जर 9:30 जवळपास अशी प्रमाणे आत लागली असती तर मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना आणि जीवितहानी किंवा इतर मोठी कोणती घटना घडू शकली असती असंही बोलले जात आहे. मात्र या स्कायवॉकवर मुंबईतील अनेक रेल्वेचे स्कायवॉक असो किंवा महानगरपालिका एमआरडीचे स्कायवॉक असो ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे गर्दुले वगैरे जे लोक जे बसतात यांच्या कुठेतरी यांना कुठेतरी हटवण्यात यावं किंवा यांना कुठे बाजूला करण्यात यावं अशी अनेक वेळा मागणी करण्यात आली. मात्र त्या सर्व मागण्या जरी करत असल्या त्यामुळे कुठेतरी रेल्वे प्रशासन आणि महापालिका प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे असं या घटनेतून दिसून येत आहे. त्याचप्रमाणे ही जी घटना झालेली आहे या घटनेची आता सखोल चौकशी होऊन लवकरात लवकर काय कशामुळे आग लागली या संदर्भात माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. धन्यवाद संतोष या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.